आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नेज येथे रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ. आमदार महंतेश कवडगीमठ यांनी दिला निधी, 5 लाखांचा निधी मंजूर. सुजाता खोत यांची माहिती. विधान परिषद सदस्य महंतेश कवडगीमठ यांनी आपल्या 30-54 फंडातून चिकोडी तालुक्यातील नेज येथील परसगोंडा पाटील यांच्या शेतापासून ते बाबू हेरगे यांच्या शेतापर्यंत 1 किलोमीटर रस्ता खडीकरण कामासाठी 5 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती नेज माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता खोत यांनी दिली. या कामाचा शुभारंभ नेज येथे सुजाता खोत, माणिक खोत यांच्या हस्ते मशीन पूजन करून करण्यात आला. बाळासाहेब शितोळे सरकार, बाळासाहेब वडेर, महावीर खोत, पद्माकर खोत, पारसगोंडा परगोंडा नवर यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब भेंडवडे, राजकुमार खोत, ग्रामपंचायत सदस्य सोमू हिरेमठ, तालुका पंचायत सदस्य नीरज बेग, समेत खोत, कुमार बेडगे, मोहन कांबळे, दर्शन खोत, आनंद माने, परगोंडा पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. युवा नेते आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्यांनी आजपर्यंत या भागामध्ये नाव लौकिक मिळवले आहेत असे आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक विधान परिषद सदस्य महंतेश अण्णा कवडगीमठ यांच्या फंडातून आज या नेज ग्राममध्ये 1354 या योजनेमार्फत नम फल नम रस्ते यामध्ये परसगौंडा पाटील यांच्या शेतीपासून बाबू हेरगे यांच्यापर्यंत 1 किलोमीटरचा हा रस्ता 5 लाखापर्यंत खडीकरण करण्यात येणार आहे. महंतेश अण्णांनी सदैव सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शमनेवाडी आणि नेजमध्ये अनेक योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. त्यापैकी हा भाग शेतकऱ्यांचा असून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून सदैव ते तत्पर असतात. म्हणून शेतकऱ्यांना जाण्यासाठी अनुकूल व्हावा ह्या दृष्टीने त्यांनी ह्या रस्ता त्यांनी मंजूर करून आणलेला आहे. महानकारी न्यूज साठी कृष्णा आर्गे.